नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची व आजची सर्वात मोठी दिलासादायक बातमी आणि मोठी खुशखबर, त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टीबद्दल दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत। दोन्ही अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला, तुमचा वेळ न घालता आत्ताच्या महत्त्वाच्या अपडेट आपण सुरू करूयात। पहिली अपडेट, राज्यात गुलाब चक्रीवादळाचा जोरदार फटका मराठवाड्याला बसला आहे। गुलाब चक्रीवादळांचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे। अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे। तसेच सोयाबीन, ऊस, कापूस आणि अन्य खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। राज्यांचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मराठवाड्यातील नुकसानींची माहिती दिली आहे। मराठवाड्यात जवळपास 22 लाखांपेक्षा अधिक जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे व या अतिवृष्टीमध्ये 436 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। तसेच 196 नागरिकांना वीज पडल्यानं मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। याच दरम्यान राज्याने आतापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले आहेत। तसेच तोक्ते चक्रीवादळांची मदत अद्यापही मिळालेली नाही। तसेच मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागांचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करणार आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे। अतिशय महत्त्वाची व आताच काही मिनिटा अगोदरची ताजी ब्रेकिंग न्यूज, यानंतरची अपडेट शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, म्हणजेच की मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे आतोनात असे नुकसान झाले आहे। राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजय ओताडे यांनी केली आहे। शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही आघाडी सरकारमधील मराठवाड्यांचे मंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे, असेही त्यांनी म्हटले आहे। म्हणजेच हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता होत आहे। अशा प्रकारची ही अपडेट होती। आत्ताच काही मिनिटा अगोदरच्या ताज्या महत्त्वाच्या दोन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असताल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील आत्ताच सबस्क्राईब करा।